नमस्कार, मी श्वेता समोर आपल्या सगळ्यांचं बीआर न्यूज चॅनलच्या बीआर विशेष कार्यक्रमात मनःपूर्वक स्वागत करते. मंडळी, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की बीआर विशेष कार्यक्रमात नेहमीच आपण विशेष व्यक्तींची मुलाखत घेत असतो आणि आज अशीच एक विशेष व्यक्ती आपल्या बीआर न्यूज स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. ती म्हणजे रायटर आणि दिग्दर्शक सचिन यादव सर. तेव्हा यादव सर, आपलं खूप खूप स्वागत बीआर न्यूज मध्ये. तर सरांबद्दल सांगायचं म्हटलं तर खूप भन्नाट असे रायटर आणि दिग्दर्शक आहेत आणि सध्याच ऑगस्ट मध्ये लॉन्च झालेली कोंदड मूवी आपण सगळ्यांनी पाहिलीच असेल तर त्या मूवीचे हे रायटर आणि मुख्य दिग्दर्शक आहेत. आणि एक सांगायचं म्हटलं तर 18 नॅशनल आणि 6 इंटरनॅशनल अवॉर्ड्स या मूवीला मिळालेत, तर ही खूप अभिमानाची गोष्ट आहे आमच्या सगळ्यांसाठी. तेव्हा सर, आज स्पेशली सोलापूरला आले आहेत, तेव्हा आपण सरांची मुलाखत घेऊयात आणि विचारूया थोडीशी प्रश्न की नक्की कोंदड मूवीची सुरुवात कशी झाली, म्हणजे एक चळवळ जगण्याची असं म्हटलं जातं कोंदणला, तर नेमकी लिहिण्याची सुरुवात, दिग्दर्शनाची सुरुवात, ओव्हरऑल सगळं कसं झालं. आणि एडिटिंग बद्दल पण आम्ही ऐकलं की तुम्ही स्वतः एडिटिंग सुद्धा करता, तर हा सगळा प्रवास आम्हाला ऐकायचा आहे. इतके सारे पुरस्कार, तर नक्की मूवीचा प्रवास काय होता हे ऐकायचं सर. मूवीचा प्रवास म्हणायला गेलं तर आम्ही एक छोटीशी संकल्पना होती की आतापर्यंत शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या रिलेटेड बऱ्याच जणांनी सिनेमे केले आणि बऱ्याच जणांनी प्रश्न मांडले, उत्तरं मांडली, पण आपण फक्त शेतकरी आत्महत्येपर्यंत आपण विचार करतो, पण त्याच्यानंतर त्याची जी फॅमिली असते, त्यांची मुलं बाळं असतात, त्यांचा प्रवास किंवा ते काय स्ट्रगल करत असतील किंवा त्यांचं इन्व्हॉल्वमेंट काय असेल, म्हणजे जेव्हा घरातला एक कर्ता पुरुष गेला त्याच्यानंतर मग त्यांचं जीवन कसं असेल, हा प्रवास आम्हाला मांडायचा होता. सो एक रुक्मिणी नावाचं एक कॅरेक्टर होतं की तिचा आम्ही प्रवास मांडण्याचा एक प्रयत्न केलाय. म्हणजे आम्ही ह्याला ट्रू स्टोरी म्हणतो, म्हणजे सत्य घटनेवर आधारित म्हणतो. कारण त्याचं असं आहे की आज पण शेतकरी आत्महत्या झाल्यानंतर प्रत्येक स्त्री तशी जगते, तिचा प्रवास तो कठीण आहे. म्हणजे बऱ्याचशा सामाजिक, राजकीय सगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागतं तिला एकटीला, कोणाचाही आधार नसतो त्या स्त्रीला. तर अशा पद्धतीचा तो प्रवास मांडायच्या आमच्या डोक्यात एक कल्पना आली आणि नक्कीच म्हणजे माझी टीम सोबत याचे प्रोड्युसर माझे पप्पा स्वतः निर्माते त्या चित्रपटाचे, तर त्यांनी हे धाडस दाखवलं की नाही, ही संकल्पना आपण वेगळ्या स्वरूपात आणि छान पद्धतीने मांडता येईल. आणि जेव्हा चित्रपट पूर्ण झाला आणि आम्ही स्वतः पाहिला तर आम्हाला पण खूप छान वाटलं की जबरदस्त झालंय. बट अवॉर्ड्स वगैरे मिळतील वगैरे आम्ही ह्याची अपेक्षा खरंच केली नव्हती. म्हणजे बी फ्रँक, जेव्हा रिलीज झाला आम्ही 1 ऑगस्टला आम्ही रिलीज केला सिनेमा प्रीमियर वेबसाईट वरती, तेव्हा आम्ही विचार केला की आता आपण फेस्टिवलला पण सुरू करूया, वेगवेगळ्या नवीन नवीन फेस्टिवलला टाकूया. मग इंडो अमेरिकन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल पहिल्यांदा सिलेक्शन झालं, ते तिथे सिलेक्शन झाल्याच्या नंतर जरा हुरूप आला की अरे वा, म्हणजे ग्रेट, म्हणजे सिलेक्शन होत आहे तर आपण आणखीन वेगवेगळ्या फेस्टिवलला आपण प्रयत्न करूया. आणि मग तिथून मग नवनवीन फेस्टिवलला, मग नॅशनल असू द्या, इंटरनॅशनल असू द्या, म्हणजे आज भारतातलं असलं आता कुठलंच असं स्टेट नसेल, म्हणजे प्रत्येक आपण चारही देशातल्या प्रत्येक स्टेटमध्ये आम्हाला अवॉर्ड मिळाला. ही सगळी अभिमानाची गोष्ट आहे की म्हणजे भारतातल्या प्रत्येक स्टेटमध्ये अवॉर्ड मिळणं. आणि आता हल्लीच डायरोमा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल दिल्लीतली सगळ्यात मोठी फिल्म फेस्टिवल आहे, म्हणजे तिथे गेस्टमध्ये मनोज वाजपेयी, डिंपल कपाडिया अशा लोकांचं, दिग्गजांचं मार्गदर्शन तिकडे मिळालं. अशा फेस्टिवलमध्ये आम्हाला, म्हणजे माझ्या चित्रपटाला डायरोमा डिस्कवरी अवॉर्ड, एवढा मोठा माला, म्हणजे मानाचा असं एक अवॉर्ड मिळाला, त्याने खूप अभिमान झाला. आणि काल परवाची गोष्ट, खूप भारी वाटलं. असे म्हणून 21 अवॉर्ड मिळालेत आणि हा प्रवास म्हणजे छान चालू आहे. आणि बऱ्याचशा अजून मोठ्या मोठ्या फेस्टिवलचा रिझल्ट अजून बाकी आहे, लेट्स सी तिकडे पण चांगला असा रिस्पॉन्स मिळेल. नक्कीच, एवढे 21 अवॉर्ड्स मिळाले, प्रत्येक स्टेट मध्ये अवॉर्ड मिळाले, म्हटल्यावर आता अपकमिंग अवॉर्ड्स तर आम्हाला सुद्धा तयारी करून ठेवावी लागेल की क्या बात आहे. आम्ही सरांचा इंटरव्ह्यू घेतला आणि त्यांना इतके अवॉर्ड्स मिळाले. पण इंटरनॅशनल अवॉर्ड्स बद्दल बोलायचं म्हटलं तर कोचीन आंतरराष्ट्रीय अवॉर्ड्स स्पर्धेमध्ये तुम्हाला 6 अवॉर्ड्स मिळाले, पटकथा असू देत किंवा बाकी सगळे, तर मग पटकथेला सुद्धा अवॉर्ड मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे. तर मग आणि हे सुचणं की हा शेतकरी आत्महत्या हे सगळेच दाखवतात, पण त्याच्यानंतर त्या बायकोचं काय होतं, परिवाराचं काय होतं, हे जे तुम्ही एक चळवळ जगण्याची यातून दाखवलं, तर खूप सुंदर संकल्पना तुम्ही मांडली सर. पण ती मांडताना हे सगळं प्रवास जर तुमचं चालू होतं, तेव्हा असं काय काय डिफिकल्टी झाली तुम्हाला? आता जसं आमचं त्याचं टायटल, म्हणजे आम्ही म्हणतो की कोंदन एक चळवळ जगण्याची वगैरे, आणि आता आम्ही त्याचं केलं की स्टील शी इज आत्मनिर्भर अशा पद्धतीचं आम्ही एक टायटल दिलं आहे. जी आपण चळवळ म्हणतो ना, ती खरी आम्ही एक फिल्म मेकर, इंडिपेंडेंट फिल्म मेकर जो असतो, म्हणजे प्रत्येक गावामध्ये जावा एक फिल्म बनवणारा एक चांगला निर्माता दिग्दर्शक असतोच, आणि ती चळवळ तो जगत असतो ऍक्च्युली म्हणायला गेलं तर. तो एक दिग्दर्शन करताना, चित्रपट दिग्दर्शन, चित्रपटाची निर्मिती करताना त्याची एक चळवळ चालू असते की
की तो चित्रपट पूर्ण करेपर्यंत त्याचा जो प्रवास चालू असतो आणि ती ज्या पद्धतीने त्याचं की माझा शॉट कसा असेल काय असेल आणि काही काही ठिकाणी ते स्वतः प्रोड्युसर पण असतात. सो मग प्रोड्यूस म्हणजे प्रोड्यूस निर्माता पण करायचं, डिरेक्शन पण करायचं आणि वेगवेगळ्या दुसऱ्या भूमिका पण करायच्या अशा करून पण चांगला चित्रपट करणं खूप कठीण असतं. पण यासाठी लागणारी टीम जी आपल्या पाठी उभी राहते ती जर स्ट्रॉंग असेल ना तर आपण काही करू शकतो. त्याचा प्रत्यय म्हणजे हे कोंदण आहे. ठीक आहे. आणि स्टील शीट आत्मनिर्भर म्हणायला म्हणजे आम्ही त्याचा खूप विचार केला की आपण एक टॅगलाईन देऊया इंग्लिश मध्ये तर आत्मनिर्भर म्हणजे की आता शेतकऱ्याने आत्मनिर्भर बनण्याचं खरंच गरजेचं आहे. ठीक आहे. आता त्याच्यानंतर मग शेतकरी आत्महत्या झाल्यानंतर स्वतःला संघर्ष करायचा आहे सगळ्या गोष्टीचा. मग ती स्त्री संघर्ष करते आणि जिंकते हा जो प्रवास आम्हाला दाखवायचा होता म्हणून आम्ही म्हणलो की नाही, जी रुक्मिणी नावाचं कॅरेक्टर आहे ती आत्मनिर्भर आहे आणि ती आत्मनिर्भरपणे संघर्ष करते आणि त्याला सामोरी जाते. तर तो प्रवास झाला त्यामुळे आम्ही त्याला एक टायटल दिलं की स्टील शी इज आत्मनिर्भर. खूप खूप भन्नाट अशी संकल्पना आणि तुम्ही ज्या प्रकारे ती मांडली आहे तर आणि अवॉर्ड्स मध्ये आपल्याला दिसतच की ते जे प्रतिकृती त्याची दिसून येते. पण सर तुम्ही तुमच्या एका इंटरव्ह्यू मध्ये मी ऐकलं की तुम्ही एडिटिंग सुद्धा स्वतःच करता काही सारे इश्यूज म्हणजे लवकर एडिटर मिळत नाही या सगळ्या गोष्टी होतात. हे खूप भारी वाटतं म्हणजे रायटर पण स्वतःच, प्रोड्युसर पण आपले पप्पा, त्याच्यानंतर डिरेक्शन पण आपण करतो आणि आता एडिटिंग सुद्धा. तर मग हा प्रवास कसा म्हणजे एडिटिंगचा प्रवास कसा? एडिटिंगचा प्रवासाबद्दल म्हणायला गेलं तर म्हणजे मी आधी बऱ्याचशा हिंदी किंवा मराठी सिरियलला वगैरे असिस्टंट डिरेक्शन वगैरे माझा प्रवास तिथून सुरू होता. म्हणजे खरा थिएटर पासून आहे मी, म्हणजे थिएटर करत करत आजवर डिजिटल कडे आता फिल्म मेकिंग वगैरे करतो. तर शॉर्ट फिल्म्स वगैरे करत असताना आम्हाला एक चॅलेंज होतं की 48 hours मध्ये आपल्याला एक शॉर्ट फिल्म करायची, ती शूट करायची, लिखाण करायचं आणि ती एडिट करून सबमिट करायची, असा एक 48 hours मध्ये करायचं. तर आमचं शूटिंग वगैरे कम्प्लीट झाल्याच्या नंतर मी माझ्या मित्राला फोन केला की अशी अशी एक शॉर्ट फिल्म आहे ती एडिट लगेच करायची, लगेच सबमिट करायची. बट त्यावेळेस तो अवेलेबल नव्हता काही कारणास्तव. मग आता ते 48 hours जात होते आणि विचार करत बसण्यामध्ये वेळ पण नव्हता आपल्याला की काय करायचं. सो मग तिकडे मग डिसिजन घेतला की जर मी आता एक पाऊल उचलतो आणि मी त्या शॉर्ट फिल्मला एडिटिंग वगैरे करतो आणि तिथून माझी एडिटिंगची खरी सुरुवात झाली. हा अवॉर्ड नाही मिळाला त्या शॉर्ट फिल्मला, ठीक आहे चालेल काय प्रॉब्लेम नाही, बट मी काहीतरी नवीन शिकलो तो माझ्यासाठी अवॉर्ड आहे. ऍक्च्युली तो खऱ्या अर्थाने माझ्यासाठी तो अवॉर्ड असेल की मी एक काहीतरी नवीन चांगली गोष्ट शिकलो. म्हणून बोलतो ना आत्मनिर्भर म्हणजे माझ्यापासूनच सुरुवात आहे आत्मनिर्भर बनायचं. अवॉर्ड रिवॉर्ड या गोष्टी नंतर येतात पण शिकणं अधिक महत्त्वाचं असतं. तर हे खूप भारी आहे की प्रोड्युसिंग पण घरातच आहे, डिरेक्शन पण आहे, आता ऍक्टिंग पण चालू करतात. नाही 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 नाही, म्हणजे माझ्या पप्पांची म्हणजे इच्छा आहे की तू पण ये, पण नाही म्हणजे कसं आहे की दिग्दर्शन किंवा एडिटिंग वगैरे ह्या दोन म्हणजे एक गोष्ट कम्प्लीट झाल्याच्या नंतर दुसरी गोष्ट बोलतो आपण. ऍक्टिंग आणि डिरेक्शन ही दोन्ही गोष्टी एकाच वेळेस घडत असते. म्हणजे मलाच ऍक्टिंग करायचं, मला दिग्दर्शन करायचं, दोन दोन गोष्टीकडे लक्ष देणं ठीक आहे करू शकतात काही लोक करतात, पण ती लेवल आल्याच्या नंतर मी कधीतरी विचार करेन की मी करेन वगैरे, पण आता नाही. नक्कीच जायचं ऍक्टर म्हणून तुम्हाला बघायला आम्हाला सुद्धा आनंद होईल. हाफ चड्डी बद्दल आता बोलूयात की कोंदणच्या इतक्या मोठ्या सक्सेस मध्ये MX प्लेअर रिसेंटली आम्ही हाफ चड्डी पण पाहिली, तर ही सुद्धा तुम्हीच लिहिली होती वेबसिरीज. तर भारी होती ती वेबसिरीज. तर त्या वेबसिरीज बद्दल काय सांगताल की आयडिया कुठून आली, हाफ चड्डी नाव कसं आलं? ऍक्च्युली लॉकडाऊन मध्ये आमचं बरंच म्हणजे लॉकडाऊनच्या आधी आमचं शूट वगैरे कम्प्लीट झालेलं हाफ चड्डीचं. तर त्याची आयडिया अशी होती की एक चड्डी बनियान गँग करून आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक गँग होती, तर त्यांच्यामधून आम्ही सहज एक विषय आलेला की आपण त्यांच्यावरती काहीतरी करूया, क्राईम बेस्ड एखादी सिरीज करूया. की दिग्दर्शक म्हणून काम करताना आपण वेगवेगळे जॉनर आजमावून बघणं गरजेचं असतं. तर मी आता म्हणजे कुंदन सारखा एक सामाजिक विषय आणि खूप वेगळा धाटणीचा विषय केल्यानंतर अचानक एक क्राईम स्टोरीकडे जाणं थोडंसं कठीण होतं. म्हणजे खूप म्हणजे एका झोन मधून दुसऱ्या झोन मध्ये जाताना खूप डिफिकल्ट असतं, पण तरी मी बोललो की नाही स्वतः डिरेक्टर म्हणून आपण आजमावून बघण्यात म्हणजे आजमावून बघायलाच पाहिजे. म्हणून मग एक क्राईम स्टोरी करायचा विचार केला, तर ती आम्ही हाफचड्डी करून सुरू केलं. सुरू केल्याच्या नंतर खूप छान पद्धतीने शूट वगैरे झालेल्या आणि अचानक लॉकडाऊन झालं. लॉकडाऊन झाल्याच्या नंतर मग आता काय, मग एडिटिंग वगैरे तर पोस्ट प्रोडक्शन सुरू होतं आमचं. मग पोस्ट प्रोडक्शन चालू असताना अचानक MX कडून आम्ही MXला अप्रुव्हलसाठी पाठवले आणि अप्रूव्ह झाल्याच्या नंतर म्हणजे खूप भारी वाटलं. अरे MX सारख्या एवढ्या मोठ्या OTT प्लॅटफॉर्म मध्ये आपली आली आणि एवढंच न राहता MX वरती येऊन सुद्धा
आयएमडीबी मध्ये आमच्या सगळ्या हायर सोसायटी मध्ये 8.4 आम्हाला आयएमडीबीची रेटिंग आहे आपच्या डीला. आणि प्लस एमएक्सच्या पॉप्युलॅरिटी मीटर मध्ये आम्ही काही 15 दिवसापूर्वी आम्ही टॉप 17 म्हणजे 17 पूर्ण जेवढ्या वेबसिरीज एमएक्स प्लेअर होती असतील त्याच्यामध्ये 17 रँक आपल्या हापचड्डीचा होतो. हे पाहून खूप आनंद झाला. म्हणजे एवढ्या मोठमोठ्या वेबसिरीज मध्ये आपलं एक नाव येते. म्हणजे आश्रम सारखी एवढी मोठी वेबसिरीज आणि एवढा दिग्गज असे प्रकाश जानी डिरेक्ट केलेली एवढ्या चांगल्या लेजंडरी डिरेक्टरनी डिरेक्ट केलेले त्या वेबसिरीज मध्ये आपलं नाव कुठेतरी येते ते पाहून खूप भारी वाटत. म्हणजे मी अजून खूप लहान आहे, मी अजून तो शिकतोय असं म्हणायला काय हरकत नाही, मी लहानच आहे. सो एवढ्या मोठ्या माणसांमध्ये आपली एक कलाकृती दिसते त्याचा अभिमान खूप होता. सो खूप खूप छान. म्हणजे या लॉकडाऊन मध्ये एक माझी एक फिल्म आली आणि त्याला अवॉर्ड्स वगैरे मिळतात आणि प्लस आता एक हापचड्डी वेबसिरीज असे दोन कंटेंट तरी आता सध्या आहेत मार्केटमध्ये. आणि पहिलेच दोन कंटेंट एवढे गाजल्यानंतर एक स्फूर्ती निर्माण होते की आता भन्नाट काम करायचं आहे, आता प्रेक्षकांना मस्त काम द्यायचंच आहे. तर आम्हाला सुद्धा खूप भारी वाटतं की इतकं भारी काम पहिल्याच दोन कामांमध्ये. आणि हा एकीकडे सामाजिक काम सांभाळायचं आणि दुसरीकडे क्राईम, म्हणजे असं म्हणतात की जोपर्यंत तुम्ही रिस्क घेत नाही ना तोपर्यंत आपल्याला कळणार नाही की आपण काय करू शकतो. तर तुम्ही जी रिस्क घेतली आणि त्याच्यानंतर टॉप 17 मध्ये एमएक्स प्लेअर तर. पण आता थोडस मला सिरियस क्वेश्चन विचारायचं की तुम्ही सुरुवात केली आणि सुरुवातीलाच गाजलात, पण काही काही वेळा असं होतं की लोक सुरुवात करतानाच खूप घाबरतात की आता करायचं की नाही. कारण सगळे ज्याप्रमाणे तुम्ही एका गावातून आलात सगळे एका गावातून येतात, करायचं नाही करायचं म्हणून मुंबई पुण्याला येतात. आणि मग तिथून जेव्हा पहिला दुसरा प्रयोग जो असतो जो ढासळतो तेव्हा एक डिमोटिवेशन निर्माण होतं. आणि असं म्हणतात की या क्षेत्रात मन भरतं पण पोट भरायला खूप वेळ लागतो. ऍक्च्युअली या सगळ्यावर काय सांगतात? नाही खरंच, म्हणजे या क्षेत्रामध्ये स्ट्रगल खूप आहे. म्हणजे पोट भरायला वेळ लागतो, खरंच वेळ लागतो. म्हणजे खूप साधी गोष्ट नाहीये, ठीक आहे. म्हणजे वडापाववरती दिवस काढावे लागतात. म्हणजे बरेच जण बोलून गेले ते मी पण सांगेन, मी खरंच काढावे लागतात तर काढावे लागतात. मुंबईसारख्या एवढ्या मोठ्या शहरामध्ये यायचं म्हणजे एका गावाखेड्यातून येणं आणि तिथे राहणं वगैरे पॉसिबल नसतं. तरी तिथे राहून आपण या गोष्टीमध्ये स्ट्रगल करत राहणं, काहीतरी शोधणं, नवीन नवीन संधीच्या मागे धावत राहणं, ह्याच्यामध्ये वेळ जातो. सो तिथे नाही म्हणजे पैसा वगैरे नाही मिळत. हा, नंतर जाऊन यश कसं आहे माहिती आहे का, बघायला गेलं तर म्हणजे आता अवॉर्ड्स वगैरे मिळतात, ओके ठीक आहे, पण इथे जोपर्यंत फेम नाही मिळत तोपर्यंत पैसा नाही मिळत. ऍक्च्युली तर आता आता जे फेम आता म्हणजे म्हणजे कोंदनमुळे मला जे मिळालं, हापचड्डीमुळे जे मिळालं, त्या फेममुळे आता कुठेतरी खूप कमर्शियल एक्सपेक्ट होती. मोठे मोठे प्रोजेक्ट चालू आहेत. म्हणजे आता पुढे जाऊन म्हणजे एक कातळ नावाची एक मूवी आहे, ती आता एप्रिल मे मध्ये आम्ही त्याचं शूटिंग स्टार्ट करणार आहोत. आणि आता मी म्हणालो की हापचड्डीचं विषय निघालं तर आता त्याची लोकप्रियता पाहून आम्ही लगेच एमएक्सवर विचार करून आता सेकंड सीझन करतोय. तर लवकरच त्याचा सेकंड सीझन म्हणजे आता या जानेवारी एंडिंग मध्ये आम्ही त्याचं शूट स्टार्ट करणार आहोत. तर तोही लवकरच लोकांना पाहायला मिळेल की सेकंड सीझन येतोय हापचड्डी. आता पुढची स्टोरी काय असेल ही क्युरियोसिटी प्रत्येकाला असेल. आता त्याचं लिखाण चालू आहे, सध्या स्क्रिप्ट रायटिंग मी स्वतः करतोय. तो स्क्रिप्ट रायटिंग मध्ये आहे, तो नक्कीच पाहायला आवडेल तुम्हाला नक्कीच. आणि फर्स्ट सीझन एवढा भन्नाट आहे त्याच्यामुळे सेकंड सीझन आम्ही नक्कीच स्टे ट्यून्ड म्हणजे. तर आता एक असं थोडंसं माझ्या मनात कन्फ्युजन आहे की डिरेक्टर हे टोटल डिफरंट काम करतो आणि रायटर यार किती डोकं लागतं, वाचावं लागतं, सगळ्या गोष्टी ऑब्झर्व कराव्या लागतात. मग या दोन गोष्टी तुम्ही कशा मॅनेज करता? रायटिंग करणं खरंच कठीण गोष्ट असते, ठीक आहे. म्हणजे आपण म्हणतो ना की प्रत्येक गोष्टीचा पाया मजबूत असला तर ती इमारत खूप चांगल्या पद्धतीने उभी राहते. तर पाया म्हणजे आपली कथा आणि कथेचा तो रायटर खूप महत्वाचा असतो. जर तुमची कथाच जर स्ट्रॉंग असेल तर त्याच्यावरती उभी राहणारा तो सिनेमा हा नक्की स्ट्रॉंग असेल. कारण की त्याच्यावरती प्रत्येक जण आपापले 100% देत जातो. म्हणजे कथेने 100% दिलेले असतात, पण जर डिरेक्टरने त्याच पद्धतीने त्या कथेला न्याय नाही दिला तर मग ती कथा कुठेतरी भरकटते आणि कुठेतरी रेंगाळत जाते. सो त्यामुळे रायटर आणि दिग्दर्शकाला ताळमेळ जुळवता आलंच पाहिजे. जरी म्हणजे मी दुसऱ्या रायटर सोबत सुद्धा काम करतो तर तेव्हा त्याचं आणि माझं कोऑर्डिनेशन जुळलं पाहिजे. आता स्वतः लेखक असल्यामुळे कसं होतं की मी लिहितानाच माझं डिरेक्शनच्या फ्रेम्स तयार होत असतात. म्हणजे व्हिज्युअलायझेशन तयार होत असतं की माझा हा सीन अशा पद्धतीने घडेल, मी माझा एक जो एखादा घरचा सीन येतो तो अशा पद्धतीने घेईन, माझा हा अँगल असेल, त्या सगळ्या लिखाणामधूनच येत असतात, ठीक आहे. त्यामुळे लिखाण करताना ते म्हणजे त्या गोष्टी सोप्या घडत जातात. मग डिरेक्शन करताना खूप अजून सोपं होतं की बाबा आधीच सगळं डिसाईड असतं की मला हा शॉट घ्यायचा आहे अशा पद्धतीने घ्यायचा, हा अँगल आहे, घरामधला सीन अशा पद्धतीने खेळवायचा. तर ह्या सगळ्या गोष्टी आधी ठरल्यामुळे ते दिग्दर्शक म्हणून खूप सोपं होऊन जातं.
आणि त्याच्यानंतर मी एडिटर असल्यामुळे असं होतं की मी शॉर्ट घेताना मी डिसाईडच करतो की नाही आता हा शॉर्ट एवढा आहे, म्हणजे हा मास्टर लावला मी, तर मास्टर नंतर किती मास्टर कट करायचा, मग टू शॉर्ट कोणता लावायचा, मग क्लोजअप कोणता लावायचा, या गोष्टी मी माझ्या डोक्यात आधीच कट करत जातो. म्हणजे एडिटिंग तेव्हाच चालू होतं, डिरेक्शनच्या स्टेजलाच सुरू होतं. सो त्याने काय होतं की आपण ओव्हर आपण शूट करत जातो तो खर्च कमी होतो. म्हणजे मी जे 20 दिवसात शूट करणार आहे ते मी 10 दिवसात किंवा 15 दिवसात करू शकतो, कारण की मी जास्त शूटच नाही करत आहे. मला माहिती आहे की एडिट झाल्यावरती एवढंच दिसणार, मग तेवढंच आपण घेऊया शॉट. सो म्हणजे तिन्ही गोष्टीचा फायदा होतो, एक म्हणजे कॉम्प्लिमेंट करतात प्रत्येक गोष्टी एकमेकीला, एकमेकावर इंटरडिपेंडेंट असतात. आणि म्हणूनच म्हणतात की मल्टी टॅलेंटेड माणसाने असलं पाहिजे, तर त्याचा असा फायदा आपल्याला होऊ शकतो. सर पण आता थोडासा एक सिरियस प्रश्न आहे की मराठी इंडस्ट्रीची सुरुवात जी होती, म्हणजे फिल्म इंडस्ट्रीज म्हणायला हरकत नाही की दादासाहेब फाळके यांच्याकडून झाली, पण आज आपण जर पाहिलं तर मराठी इंडस्ट्री नाही म्हटलं तरी हिंदी असू दे, टॉलिवूड असू दे किंवा हॉलिवूड असू दे, याच्यापेक्षा थोडी कुठेतरी कॉम्पिटिशन ते कमी ठरते, तर याच्याबद्दल काय सांगतात? कॉम्पिटिशन मध्ये कमी ठरते असं म्हणता नाही ना, कारण की म्हणजे आपला श्वास सारखा चित्रपट जेव्हा ऑस्करला पहिला जातो मराठीतला चित्रपट, ठीक आहे, आणि तो तिथे जाऊन म्हणजे तिथे जातो ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे, खरंच ती मोठी गोष्ट आहे. आणि म्हणजे आज मराठी म्हणजे मी बॉलिवूडमध्ये आपलं बॉलिवूडमध्ये वगैरे काम करतो किंवा गुजराती इंडस्ट्रीतले माझे फ्रेंड्स आहेत त्यांना भेटल्याच्या नंतर मराठीचं नाव ते खूप अभिमानाने घेतात. म्हणजे खूप अरे बाप रे तू मराठी इंडस्ट्रीमध्ये काम करणारे बहुत बडा आदमी आहे तू का, कारण की त्यांचा आता दृष्टिकोन बदलला आहे. कारण की आतापर्यंत एवढे लेजेंडरी डिरेक्टरने किंवा असे खूप छान छान चित्रपट येऊन गेले ना, त्यामुळे खूप असे बघण्याचा दृष्टिकोन मराठी चित्रपटाकडे बदलला आहे. आणि सैराट नंतर तर म्हणजे आपण 100-100 कोटीच्या क्लब मध्ये जाऊ शकतो हे त्यांनी दाखवून पण दिलंय. सो आता म्हणजे आता याच्या पुढच्या यंग पिढीने किंवा जे नवीन नवीन दिग्दर्शकाचं एवढंच काम आहे की त्याच्यानंतर पुढे जाणं तिथेच नाहीये, तो म्हणजे गाठलेला टप्पा म्हणजे फायनल आहे असं समजण्यात चूक आहे. आपल्याला त्याच्या पुढे जायचंय, ठीक आहे. आज एका मल्याळम लँग्वेजचा जलीकट्टू नावाचा चित्रपट ऑस्करला जातो, ठीक आहे, एवढं चांगलं मोठं रेकॉग्निशन मिळतं, तर तसं आपल्याला पण मिळू शकतं आणि जाऊ शकतो आपण. आणि आपल्याकडे ओरिजिनल कंटेंट आहे, जसं मल्याळम लँग्वेज मध्ये स्वतःचे कंटेंट आहे, तसं मराठीकडे पण ओरिजिनल कंटेंट खूप स्ट्रॉंग आहे. आपल्या साहित्यकाने इतकं खूप छान पद्धतीने लिहून ठेवलंय आणि ते वाचन करून त्याच्यावरती अभ्यास करून आपण एकेकाला कृती केल्यावरती ती खूप अजरामर होऊ शकते, आजही होऊ शकते. फक्त लक्ष देणे गरजेचं आहे की आपण कुठल्या नवीन नवीन संकल्पनेवरती काम करू शकतो खरंच. आणि हे सगळ्यांनी खूप लक्षात ठेवलं पाहिजे, ज्याप्रमाणे सरांनी सांगितलं की आपणही करू शकतो, तिथपर्यंत जाऊ शकतो, फक्त तोपर्यंतचा जो प्रवास आहे त्याच्यात जे कष्ट लागतील ते कष्ट आपण केले पाहिजे. सर आता तुमचं अपकमिंग फिल्म येते जिद्दारी, त्याच्याबद्दल सुद्धा तुमच्या इंस्टाग्राम पोस्ट वरून आम्ही पाहिलं, तर त्याच्याबद्दल काय सांगताल की तीही तुम्हीच लिहिली आहे? नाही नाही, त्याचं लिखाण दुसऱ्याने केलंय, तर तीही लवकरच आता म्हणजे त्याचं पण पोस्ट प्रोडक्शन वगैरे चालू आहे, तीही लवकर येईल. आणि अजून 2-3 प्रोजेक्ट आहेत ते पण असे लाईनअप आहेत, सो ते पण लवकर येतीलच. म्हणजे आता हे 2 आले, सो आता अजून 2-3 प्रोजेक्ट लवकर येते. आणि पहिलेच 2 प्रोजेक्ट इतके भन्नाट झाले त्याच्यानंतर आता सगळेच प्रोजेक्ट खूप भारी होते ही अपेक्षा आम्हाला सगळ्यांनाच आहे. सर आता थोडं आमच्या सोलापूरकर तुम्हाला जेव्हा ऐकतील तेव्हा इथल्या लोकांना सुद्धा खूप इंटरेस्ट असतो, डिरेक्शन असू दे, रायटिंग असू दे, फिल्म इंडस्ट्रीत असू दे, तर त्यांना थोडंसं मार्गदर्शन म्हणून काय सांगता तुम्ही? म्हणजे खरंच म्हणजे मी आज पण ग्रामीण भागातून येणारे दिग्दर्शक असू द्या, कलाकार असू द्या, त्यांना खूप प्रोत्साहन देण्याचं काम करत असतो आणि त्यांना सहकार्य पण करत असतो. बऱ्याच म्हणजे माझा चित्रपट रिलीज झाल्याच्या नंतर बऱ्याचशा बीडमधून असू द्या किंवा नाशिक वगैरे अहमदनगर औरंगाबाद बऱ्याच ठिकाणून जे काय म्हणजे फिल्म मेकर्स आहे छोटे मोठे काहीतरी शॉर्ट फिल्म्स वगैरे करतात किंवा ऍक्टर आहेत, त्यांचं मला म्हणणं आलं की मग मला पण तुमच्यासोबत काम करायचं आहे, मला तुमच्यासोबत ठेवा वगैरे, म्हणजे की ठीक आहे चालेल काय प्रॉब्लेम नाही, तर म्हणजे माझं सहकार्य तुमच्यासाठी आहे. म्हणजे प्रत्येक जेवढे आता जेवढे सोलापूरकर आहेत आपले ते जे काय बघत असेल त्या प्रत्येकाला म्हणजे मी सपोर्ट करायला तयार आहे. फक्त मग तुम्ही एक काम करू शकता, मला फेसबुक मार्फत किंवा इंस्टाग्राम मार्फत तुम्ही मला कनेक्ट करू शकता आणि तुम्ही माझ्याशी संवाद साधा, आपण नक्कीच तुमच्यासाठी काय ना काहीतरी नक्कीच मी करेल, 100% करेन. कारण की माझा स्वभाव तसा आहे, म्हणजे मी जेव्हा थिएटर वगैरे करायचो तेव्हा ऍक्टिंग वगैरे शिकवायचो, म्हणजे ऍक्टिंग टीचिंग पण केले मी. सो तेव्हा पण म्हणजे काही लोकांना म्हणजे पैसे भरायची ऐपत नसते वगैरे, गरीब असतात, त्यांना पण आम्ही शिकवतो. म्हणजे सामाजिक कार्य पण त्या म्हणजे केलं जातं आणि आम्ही करतो, म्हणजे आपल्या क्षेत्राच्या रिलेटेड जे काय सामाजिक असेल तर मी नक्कीच करायला तयार आहे. तुमच्यासाठी काही फ्री फिल्म मेकिंगसाठी जे काही लेक्चर्स वगैरे असतील, तुम्ही म्हणाल की मला या ठिकाणी ये आणि दादा आम्हाला सांग कसं काय असेल, तर ते करायला पण हरकत नाहीये, बिंदास तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मला. त्या बाबत एकदम रॉयल पर्सनॅलिटी वाटते, म्हणजे सगळ्याच गोष्टीत परफेक्ट, पहिले 2 प्रोजेक्ट भन्नाट आणि त्याच्यानंतर आता सगळ्यांना हेल्प करायला सुद्धा तयार आहे.
ज्याप्रमाणे मोदीजी म्हणतात की चाह है तो राह भी मिलेगी, तर आपल्या सगळ्यांना जर आवड आहे तर राह नक्कीच मिळेल, आणि ज्याप्रमाणे तुम्ही राह काढली त्याप्रमाणे सगळ्या प्रेक्षकांनी ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी राह काढा, नक्कीच मिळेल. तर सर, आता कुंदनला जितका रिस्पॉन्स मिळाला, त्याच्यानंतर हाफ चड्डीला जितका रिस्पॉन्स मिळाला, त्याचप्रमाणे जिद्दारी असू देत किंवा अपकमिंग प्रोजेक्ट असू देत, त्यांना सगळ्यांना भरभरून रिस्पॉन्स मिळेलच. आमच्याकडून तुम्हाला भावी वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा, आणि इथे आलात आणि आम्हाला वेळ दिली त्याबद्दल आपले आभार. नाही नाही, म्हणजे बी आर न्यूज चॅनलचे मी खूप आभार मानेन की त्यांनी मला इथे बोलवलं, आणि जे काय बी आर न्यूजचे प्रेक्षक आहेत त्यांना नवीन वर्षाच्या सर्वात आधी खूप खूप शुभेच्छा. आणि म्हणजे आता जे कोरोना काळानंतर आपला जो नवीन वर्ष सुरू झाला हे खूप सगळ्यांसाठी चांगलं असणारच आहे, 100% असणार आहे. आणि सो काळजी घ्या आणि बी आर न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब पण करा. थँक्यू सर, थँक्यू सो मच. थँक्यू.